नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विवेक सवडे नेहमीच आपल्यासाठी घेऊन आलोय हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, शेती जगतातील महत्त्वाचं तंत्रज्ञान आपण सध्या बघतोय। तर मित्रांनो, आज आपण एक अशाच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे टोमॅटो पिकावरील अति मुख्य असलेली कीड जिला आपण नागाळी असे संबोधतो, तिलाच वैज्ञानिक भाषेत आपण ट्यूटा एक्सुलेटा असं संबोधतो। मित्रांनो, या अळीचा उगम म्हणजेच ही आळी नेमकी सुरुवातीला कुठे आढळली, तर दक्षिण अमेरिकेमध्ये 2006 या दरम्यान ही आळी इथे आढळून आली। या आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात इथे होत होता। त्यानंतर 2010-11 नंतर आपल्या भारतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली। शेतकरी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 53,400 हेक्टर क्षेत्र हे भाजीपाला पिकांखाली आहे आणि दरवर्षी पण असते। तर मित्रांनो, या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे करून महत्त्वाचे जिल्हे जे भाजीपालाचं उत्पादन घेतात त्यामध्ये नाशिक, अहमदनगर, पुणे आणि अशा बरेच अनेक जिल्ह्यांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव सुरू झाला। मित्रांनो, या किडींचं विशेष म्हणजे या किडीचा जर प्रादुर्भाव आपल्या शेतात झाला असेल तर 40-100% या अळीचं नुकसान आपल्या शेतकरी मित्रांना दिसते। तर अशा प्रकारे या अळीचा नेमका जीवनक्रम कसा आहे, या आळीचा प्रादुर्भाव नेमका होतो कसा आणि या किडींवर मुख्यत्वे करून जैविक व्यवस्थापन आपल्याला कसं करायचं, ते आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, लगेच आपण या व्हिडिओला सुरुवात करू आणि बघू या आळीवर महत्त्वाचं नियंत्रण आपल्याला कसं घ्यायचं ते। टोमॅटोचं पीक शेतकरी मित्रांच्या सर्वच भाजीपाला पिकांमध्ये असलेलं अग्रगण्य हे पीक। या पिकावर बऱ्याच प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव वातावरणानुसार होत असतो। याचं उत्पादन शेतकरी मित्र बरेचसे आपल्या प्रत्येक हंगामात घेतात, परंतु यावरची एक महत्त्वाची कीड म्हणजे ट्यूटा एब्सुलेटा, तिलाच आपण नागाळी असे संबोधतो। मित्रांनो, या किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, म्हणून आज या किडींचा आपण योग्य ते नियंत्रण कसं करायचं ते आपण बघणार आहोत। या किडींचा मादी पतंग जो आहे तो जवळपास 250-300 अंडी पाने व फळांवर घालतो। अंडी दोन्ही बाजूंनी निमोळती पांढरट रंगाची असून अंडी अवस्था साधारणपणे 4 ते 10 दिवसापर्यंत असते। अंड्यातून बाहेर पडलेली अळी ही तांबूस व हिरव्या रंगाची असून अळीचे डोके हे काळपट रंगाचे असते। अळी अवस्थेमध्ये ही कीड 4 विविध अवस्था मोडून जाते। अळी कालावधीमध्ये हा 12 ते 15 दिवसांचा असून नंतर ही कीड कोशावस्थामध्ये जाते। तर कोशावस्था 5 ते 7 दिवसांची असून हे पानांवर किंवा जमिनीत कोश तयार करते। कोश तपकिरी रंगाचे व चकचकणारे टणक असतात। कोशामधून नंतर प्रौढ पतंग बाहेर पडतात। तसेच प्रौढ पतंग हे राखाडी तपकिरी रंगाचे असून त्यांची लांबी साधारणपणे 5 ते 7 mm पर्यंत असते। तर ही अवस्था साधारणपणे 6 ते 7 दिवसांची असते। म्हणून मित्रांनो, बदलत्या हवामानानुसार ही कीड आपला जीवनक्रम साधारणतः 30 ते 70 दिवसात पूर्ण करते। ट्यूटा एब्सुलेटा या किडीचा प्रादुर्भाव मुख्यत्वे करून टोमॅटो पिकाच्या पाने आणि फळांवर अगदी मोठ्या प्रमाणात आढळून येतो। किडीची आळी प्रथम पानांना दोन्ही पापुद्र्यांमध्ये असलेले हरित द्रव्य खाते। आळी पानाच्या वरील पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडते आणि पुढे सरकत राहते। ही कीड जशी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात, म्हणून या आळीला नागळे असे संबोधतात। पानांवर विडी वाकडे
पोकळ, पांढरे पापुद्रे, चट्टे तयार होतात. पाने फाटतात, वाळतात आणि गळून जातात. पाने पिवळसर झाल्यामुळे कर्भग्रहणाची झाडाची प्रक्रिया थांबते आणि झाडाची वाढही खुंटते. नंतर अळी कोळे, शेंडे, खोड व फळे पोखरून खायला सुरुवात करते. हिरव्या आणि पिकलेल्या टोमॅटो फळांमध्ये अळी छिद्र करून खाते, त्यामुळे फळांवर काळे ठिपके व बुरशी वाढते. फळांची वाढ थांबून फळगळही होते. मित्रांनो, किडींच्या प्रादुर्भावामुळे पानांची अन्न तयार करण्याची जी क्षमता असते ती मंदावते, त्यामुळे उत्पादनात घट येते. या अळीच्या एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापनामध्ये टोमॅटो पिकांची जी रोपी आहे ती लागवड करण्यापूर्वी इमिडाक्लोपीड किंवा थायोमिथाक्झेम 5 ml प्रति 10 लिटर द्रावणात अर्धा तास बुडवून ठेवावी, त्यानंतर त्यांची लागवड करावी. शेतामध्ये किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच निंबोळी अर्क 5% किंवा निंबोळी तेल 20 ml प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून याची फवारणी घ्यावी. मित्रांनो, कामगंध सापळे प्रति हेक्टरी 5 एवढे शेतामध्ये लावायत. त्यामध्ये टुटा अप्सुलेटा या किडीचा ल्यूड्स विकत आणून तो लावावा, तर तो 7 ते 10 दिवसांनी बदलावा. वॉटर ट्रॅप्स, प्रकाश सापळे तसेच चिकट प्लास्टिक फिल्मचा वापर करावा, त्यामुळे या किडींचे सर्वेक्षण व नियंत्रणास खूप मदत होते. जैविक नियंत्रणामध्ये बॅसिलस थुरेंजिनेन्सिस किंवा मेटॅरायझियम ॲनेसोप्ली किंवा बेव्हरियाना बॅसियाना यापैकी एक जैविक कीटकनाशकाची 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मित्रांनो, या सर्व पद्धतीचा वापर करूनही कीड नियंत्रण जर आटोक्यात आले नाही तरच रासायनिक कीडनाशकांचा शेतकरी मित्रांनी अवलंब करावा. त्यासाठी काही नमूद केलेली कीटकनाशकं आहेत, त्यांचा वापर अगदी योग्य प्रमाणात करावा.